निर्बंध मातीच्या चुलीवर जाळून टाकू, मात्र सण साजरा करणारच असा निर्धार भाजपचे आमदार राम कदम यांनी व्यक्त केलाय. येत्या 2 एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा हा सण साजरा होतोय, मात्र या सणावर निर्बंध घालण्याचा मानस सरकारनं जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदू सणांवर निर्बंध घालू नका असं म्हणत भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. आम्ही ढोल ताशाच्या जल्लोषात आमचा गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा नाही करायचं. घरात बसून आम्ही कसं वागायचं, कशी आमची काळजी घ्यायची, शिकवणारे तुम्ही कोण? तुम्ही जर निर्बंध लादले तर मातीच्या चुलीवर ते निर्बंध आम्ही टाकू, खाक करून टाकू, पण आमचा हिंदूंचा सण हा उत्साहात साजरा होणारच. आता बातमी राजकीय वर्तुळातून. भाजपच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस नरमाईची भूमिका घेत असल्यानं शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याची माहिती आहे. शिवसेना नेत्यांच्या पाठीशी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना गृह खातं ताब्यात असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्वस्त बसून असल्याबद्दल शिवसेनेत नाराजी आहे. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, अनिल परब तसंच यशवंत जाधव यांच्यासह संजय राऊतांचे निकटवर्तीय यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलाय. पण हातात गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजपविरोधात नरमाईची भूमिका घेत असल्याची चर्चा शिवसेना नेत्यांमध्ये सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. दरम्यान शिवसेना नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरून नाराज आहे पाहूयात. सेनानेत्यांच्या ईडी चौकशा होत असताना गृहमंत्री भाजप नेत्यांवर कठोर कारवाई करत नाहीत. फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा जबाब घरी जाऊन नोंदवला, तर संघर्षाऐवजी सामंजस्याची भूमिका घ्यावी असा अजित पवारांनी सल्ला दिलाय. आमदार निलंबनावरूनही अजितदादांकडून घरचा आहेर देण्यात आलाय. वर्षभरासाठी निलंबन योग्य नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तर माजिद मेमन यांच्याकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं.